तर नमस्कार, मी धनंजय पवार, बायर प्रतिनिधी. आज आपल्याला वांगी पीक लागवड या विषयावर माहिती देणार आहे. खरीप हंगामामध्ये वांग्याची लागवड 15 जून ते 15 जुलै या दरम्यान करावी. वांगी पीक लागवडीसाठी जमीन निवडताना पाण्याचा उत्तम निचरा होणारी मध्यम ते भारी स्वरूपाची जमीन लागवडीसाठी निवडावी. लागवड करण्यापूर्वी मार्च एप्रिलमध्ये एक खोल नांगरट करून घ्यावी. त्यानंतर जून सुरुवातीस चांगले कुजलेले शेणखत 8 ते 10 टन एकरी या प्रमाणात टाकावे व जमिनीची मशागत करून घ्यावी. यानंतर 3 ते 3.5 फूट सरी घालून घ्यावी. त्यानंतर नर्सरीमध्ये तयार केलेली मंजिरी या वाणाची 30 ते 35 दिवस वयाची निरोगी आणि चांगल्या प्रतीची रोपे लागवडीसाठी निवड करावी. या वाणाचे फळ जांभळ्या कलरचे, त्यावर सफेद पट्टे काटेरी फळ तयार होते. सरीवर अंगावर 2 फुटांवर रोपांची लागवड करावी व रोपांना पाणी द्यावे. यानंतर वांगी पिकाला पावसाच्या पाण्याच्या उपलब्धतेनुसार व गरजेनुसार पाणी द्यावे. लागवडीनंतर 20 ते 25 दिवसांनंतर 80 किलो 12 32 16 आणि 10 किलो मॅग्नेशियम सल्फेट एकत्र करून रोपाच्या बुंध्याजवळ थोडे थोडे घालावे व रोपास भर घालावे. रोपांच्या वाढीसाठी 19:19:19 खत 50 ग्रॅम प्रतिपंप या प्रमाणात पिकावर फवारावे. वांगी पिकाची आवश्यकतेनुसार 2 ते 3 खुरपण्या कराव्या. वांगी पिकावर येणाऱ्या रोगांच्या नियंत्रणासाठी प्रथम M45 30 ग्रॅम प्रतिपंप आणि इमिडाक्लोप्रिड 20 ml प्रतिपंप या औषधांची फवारणी करावी. यानंतर वांगी पिकावर येणाऱ्या प्रमुख किडींमध्ये शेंडा पोखरणारे अळी नियंत्रणासाठी कोराजेन 3 ml प्रतिपंप आणि नाग अळी नियंत्रणासाठी ट्रायसोफॉस 25 ते 30 मिली प्रतिपंप या प्रमाणात फवारणी करावी. लागवडीनंतर साधारण 55 ते 60 दिवसांनंतर वांग्याची पहिली तोडणी चालू होईल. यानंतर 8 ते 10 दिवसांच्या अंतराने वांग्याची तोडण्या कराव्यात. या पद्धतीने 6 ते 8 टन एकरी उत्पादन मिळते. धन्यवाद. जगताप बायक प्रतिनिधी आज आपल्याला मिरची पिकावर माहिती देत आहे. खरीप हंगामामध्ये मिरचीची लागवड 15 जून ते 15 जुलै या दरम्यान करावी. जमीन निवडताना पाण्याचा उत्तम निचरा होणारी मध्यम ते भारी स्वरूपाची जमीन लागवडीसाठी निवडावी. मार्च एप्रिलमध्ये शेत जमिनीची खोल नांगरट करून घ्यावी. यानंतर जूनच्या सुरुवातीस चांगले कुजलेले शेणखत 8 ते 10 टन एकरी टाकावे. टाकल्यानंतर जमिनीची मशागत करून घ्यावी. यानंतर 3 ते 3.5 फूट सरी शेतास घालून घ्यावी. यानंतर 30 ते 35 दिवसांच्या नर्सरीमधील तेजापूर या मिरचीच्या वाणाची लागवडीसाठी निवड करावी. हा वाण जाळीला लहान, तिखट आणि अधिक उत्पादन देणारा वाण आहे. सरीवरप्यावर 1.5 फुटावर रोपांची लागवड करावी व रोपांना पाणी द्यावे. यानंतर पावसाच्या उपलब्धतेनुसार व गरजेनुसार पिकास पाणी द्यावे. लागवडीनंतर 25 ते 30 दिवसानंतर 100 किलो 10:26:26 आणि 25 किलो अमोनियम सल्फेट एकत्र करून झाडाच्या बुंध्याजवळ थोड्या थोड्या प्रमाणात घालावे व रोपास भर घालावे. रोपांच्या वाढीसाठी 19:19:19 खत 50 ग्रॅम प्रतिपंप या प्रमाणात फवारावे. मिरची या पिकाची आवश्यकतेनुसार 2 ते 3 वेळा खुरपणी करून घ्यावी. मिरची पिकावर येणाऱ्या बुरशीजन्य रोगाच्या नियंत्रणासाठी M45 30 ग्रॅम प्रतिपंप आणि मावा, तुडतुडे, फुलकिडे यांच्या नियंत्रणासाठी इमिडाक्लोप्रिड 15 ml प्रतिपंप फवारणी करावी. तसेच या पिकावर येणाऱ्या इतर किडींच्या नियंत्रणासाठी कराटे 25 ml प्रतिपंप या प्रमाणात फवारणी करावी. आणि इतर रोगांसाठी मर, करपा व इतर जीवाणूजन्य रोग आहेत, या रोगांच्या नियंत्रणासाठी मेटलॅक्झिल 8% आणि मेनकोझेब 64% यांची
20 ग्रॅम प्रतिपंप या प्रमाणात फवारणी करावी. लागवडीनंतर 50 ते 55 दिवसानंतर मिरचीची पहिली जोडणी चालू होईल. यानंतर 8 ते 10 दिवसांच्या अंतराने तोडण्या कराव्यात. या पद्धतीने 8 ते 10 टन एकरी उत्पादन मिळते. धन्यवाद.